आहे माझी खरी कृपा जयवंताच्या छाया आहे शिरावरी अशी दावली लीला दर्शन घडले तरी अशी दावली लीला दर्शन घडले तरी पुष्टा सुप्रिया व्रत सोमवारी शिवरात्रीचा महिमा वारी नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे आमच्या गावात श्रावणी सोमवार तर चला आता तुम्हाला घेऊन जात आहे सीधा देवळात तर चला देवळात कुठले कुठले कार्यक्रम होतात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवतो चला महाभारत लिहायला घेतलं ना तेव्हा त्यांनी सांगितलं मी लिहीन पण तुम्ही थांबलात तर मी तसंच ठेवेन आणि निघून जाईल गणपती बाप्पांनी व्यासांनी पण सांगितलं जोपर्यंत श्लोक तुला कळत नाही तोपर्यंत लिहायचं नाही आणि भगवान गणपती बाप्पांनी ते आत्मलिंगाचं हातात लिहा असं लिहिन असं शिवलिंगा वृत्तामध्ये वर्णन आले तीन प्रहर लघुशंकर करत होता तीन वेळा आवाज दिला लिंग खाली ठेवलं भगवान गणेश अंतर्धाम पावले गाई अंतर्धाम पावल्या ते उपटच्या करता काय झालं ओढलं वरती गाईच्या कानासारखा आकार झाला त्याचा उपटलं गेलं नाही पृथ्वीशी एकरूप झालं आणि त्यामुळे गाईच्या कानासारखं त्याला आकार झाला ओढल्यामुळे रामनाने म्हणून त्याला नाव पडलं गोकर्ण तिथल्या साधनेतून तिथं जर साधना केली तर सगळ्या देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि मग काही दिवसांनी तिथं आनंद ऋषीशी साधना करत होते 14 रत्न प्राप्त झाले मंथनातून किती रत्न 14 रत्न आणि चतुर्दश ते आपण हे बोलतो ना गोंधळ असतं का म्हणतो आता पुढलं येत नाही मला थोडीशी म्हणून दाखवतो मुंडक उडवलं दक्षाचं ते पडलं कशात यज्ञात जळलं भगवान आवेशाने आले रागाने आले भगवान हा शिव आता विध्वंस होणार ही सृष्टी कंपायमान झाली शंभो शंकरा करुणा करा जग जागवा जग जा
सांब सला शिव शंभो हे त्रिपुरारी हे शिव शंकर शंभो हे शिव शंकर सांब सला शिव शंभो हे त्रिपुरारी हे शिव शंकर शंभो शंभो Oh.
ज्ञानेश्वर पाटील सर कुठे असतील तरी आमच्याशी त्वरित संपर्क साधायचा आहे. आणि आपला दीप महोत्सव आता सगळीकडे व्याख्यात झालेला आहे. हा दीप महोत्सव शेवटच्या सोमवारी या ठिकाणी नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपण उत्साहाने साजरा करतो. यावर्षी आपण ही आलेली परंपरा अखंडितपणे आता चालू राहणार आहे आणि हा दीप महोत्सव शेवटचा सोमवार असेल आणि या शेवटच्या सोमवारी कीर्तनाची सेवा हरिभक्त परायण सद्गुरू एकनाथ महाराज पाटील सीए कंठवले यांचं शिष्यावे कीर्तन असेल आणि त्याच नंतर दीप महोत्सव या ठिकाणी होणार आहे. या दीप महोत्सवासाठी लागणारा जो घोडेतेलाचा डब्बा आहे तो विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री नितीन केणी यांच्याकडून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कळंबुसले नितीन केणी यांच्याकडून ते डबा इथं या दीप महोत्सवासाठी आलेला आहे. ग्रामस्थ मंडळ कळंबुसले त्यांच्या आभारी आहे. आणखीन सूचना आता असलेली आहे की गेल्या वर्षीच्या पंक्ती महाप्रसादाच्या पंक्ती आताच गेलेल्या आहेत. दिनांक 4/9/2023 महाप्रसाद जो आहे तो माननीय श्री देवेंद्र मधुवन पाटील आणि पाटील परिवार यांच्याकडून आपल्याला महाप्रसादाची सेवा आलेली आहे आणि ज्यावेळी कीर्तनकार आहेत हरिभक्त पाटील संजय महाराज वास्कर आणि वैज्ञानिक आहेत सायंटिस्ट आहेत त्यांची कीर्तनाची सेवा आपण या ठिकाणी लागणार आहे आणि त्यानंतर शेवटचा जो कीर्तन आहे संगीत आहे की चेतन राऊत वाडा ग्रुप माननीय श्री चेतन राऊत वाडा ग्रुप यांच्या मार्फत पुढचा समारोह महाभोजनाचा आपण आहे आणि त्यानंतर जी कीर्तनगमी सेवा आहे शिवमहापुराण हरिभक्त परायण श्री महेश महाराज सावंखे यांचं शिवमहापुराण या ठिकाणी होणार आहे. त्याचे सर्व भाविकांचा लाभ घ्यायचा आहे. आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. हरिपाठाची सेवा हरिपाठ मंडळे यांच्याकडून हरिपाठाची सेवा दोन सोमवारी म्हणजे वाडा ग्रुप यांनी दिलेल्या मदतीने त्या दिवशी
أنا أحب أن أكون في المكان الذي 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 أ